नेर शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या शिल्पाचे पूजन महाराष्ट्र राज्य अन्न व औषधी प्रशासन मंत्री तसेच यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिल्पाचे पूजन केले. संजय राठोड निघून गेल्यानंतर उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्या शिल्पाजवळ येऊन राज्यमंत्री संजय राठोड यांनी हे प्रतिमा अशुद्ध केली असा समज करून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्या शिल्पासमोर दही, दूध, मध, साखर व गोमूत्र शिंपडून बाळासाहेब ठाकरे यांच्या शिल्पाला शुद्ध करून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिल्पाचे व सुभाषचंद्र बोस चौकातील मशालेचे अनावरण संजय राठोड यांच्या शुभ हस्ते करण्यात आले होते. त्यावेळी ब्राह्मण जोशी यांच्या हस्ते विधिवत शुद्धीकरण करण्यात आले होते. प्रत्येक वेळी शुद्धीकरण करण्याचे कारण काय अशी विचारणा केली असता उद्धव ठाकरे गटातील नितीन मोड असे म्हणाले की संजय राठोड यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून गद्दारकी केली. अशा गद्दाराला बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही. त्यामुळे त्यांनी केलेल्या कृत्यामुळे बाळासाहेबांची प्रतिमा अशुद्ध झाली. आम्ही विधिवत पूजा केली आहे. शिवसेनेच्या विचाराशी गद्दारी करून माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पाठीत खुपसून जे बंडखोर गटासोबत गेलेले आमदार त्यांनी सुद्धा या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. त्यांनी त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याचा त्यांना कोणताही नैतिक अधिकार नाही. सर्वात पहिले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट त्या सर्व शिवसेनांनी विधिवत पहिले या ठिकाणी शुद्धीकरण केले. त्यानंतर हिंदू उद्योग सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केलं. सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी सगळे शिवसैनिक तालुक्यामध्ये आणि नुकतं जे तुमच्या आधी जे पूजन झालं तुमचंही खरोखरच एक नैतिक अधिकार नसताना यावेळी उद्धव ठाकरे गटाचे बाबू पाटील जयत, नितीन माकोडे, खुशाल मिसार, रवी किरण राठोड, निखिल पाटील जयत, जय माहुरे, प्रमोद राणे, बाळासाहेब पन्नासे, प्रकाश यशवंते, प्रशांत गावंडे, गणेश ठाकरे, मनोज शेंदूरकर, सुरेंद्र खोडवे, बंडू देशमुख अन्सार, नितीन कराळे, अमोल जयसिंगपूर, सचिन सुने व अन्य ठाकरे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. नवनाथ दोरोई, विदर्भ न्यूज, नेर.